नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला एक नवीन डिझाईन करून दाखवणार आहे, तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. साडीमध्ये एवढीच लेस निघालेली आहे एक्स्ट्राची, त्यामुळे ह्या लेसचं काय तर मी बनवून दाखवा म्हणजे, तरी तुम्ही बघा व्हिडिओ. आणि हा गोल्डन कलरचा कपडा आहे, ही लेस आहे. हे एवढी लेस वाया जाऊ देऊ नये म्हणून मी काहीतरी एक्स्ट्राचं तुम्हाला काहीतरी करून दाखवणार आहे, तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग आपण मापी घेऊया. ब्लाऊजची रुंदी आहे 10.5 इंच, 10.5 इंच. आपण उंची बघूया. ब्लाऊजची उंची 13.5 इंच तयार आहे, 1 इंच वाढून म्हणजे 14.5 इंच ठेवायचं आहे आपल्याला, 14.5 इंच. आता आपल्याला गळ्याची रुंदी बघूया. गळ्याची रुंदी तर 10.5 ची घडी म्हणजे आपल्याला 2.25 ठेवायचं आहे, 2.25. आणि मोंडा 2.25, शोल्डर 2.25, सॉरी. आता आपल्याला मोंडा बघायचा आहे, मोंड्याची उंची. मोंडा आपण 6 इंचावर मी कट करून घेतलेला आहे आणि 1.5 इंचावर गोलाकार देऊन घेतलेला आहे. आपण गळ्याची आता उंची बघूया. गळ्याची उंची आहे 2.25 इंच, 2.25 इंच. तर आपल्याला इथे गोलच गळा करायचा आहे आणि गोल गळ्याला एका बाजूला लेस आणि एका बाजूला एक पाकळ्या तयार करून डिझाईन करायचं आहे, कारण की ही लेस वाया जाऊने निघालेली म्हणून काहीतरी वेगळं करून बघा म्हणजे. तरी तुम्ही पण व्हिडिओ बघून करायचा प्रयत्न करा हीच डिझाईन. आपण रेषा ओढून घेतलो तर आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. हा गोलाकार देण्यासाठी आपण गळा कट करून घेऊया. आता आपला गळा कट करणं झालं, आपण मेन कपड्यावर टाकून कट करून घेऊया. चला तर मग आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूया. चला तर मग आपण शिवण्यास सुरुवात करूया. हे मेन कपडा असं टाकून घेऊया उलट असायचा बघून. त्यावर अस्तरचा कपडा टाकूया. कपडा थोडासा सुळसुळ आहे, त्यामुळं ठेवायला अवघड होत आहे. आता आपण त्याला सविस्तर टाचपण्या लावून घेऊया. आता आपला टाचपिणा लावून झालेला आहे, आपण शिवण्यास सुरुवात करूया. आपलं गळ्याला शिलाई मारून झालेलं आहे, आता आपण कट करून घेऊया. आता आपण छोटे छोटे कट्स देऊन घेऊया. आता आपण ह्याला पलटी करून शिलाई मारून घेऊया अशा प्रकारे. Thank you.
आता आपण कडेने शिलाई मारायला नंबर मोठा करून घेऊया म्हणजे फक्त शिलाई मारायची असते आपलं पूर्ण बाजूने शिलाई देऊन झालेलं आहे आता आपण बाजूचा कपडा कट करून घेऊया आता आपण कमरेचे डास मारून घेऊया शोल्डर पासून भरमदात धरून 4 इंचावर डास मारून घेऊया दोन्ही डास आपले मारून झालेले आहेत आता आपण कमरेची पट्टी तयार करूया पट्टीला एक शिलाई मारून घेऊया उरलेला कपडा कट करून घ्या त्या दुमडून घेऊया या पट्टीला हात शिलाई करण्याकरता मोठी शिलाई करून परत उकलून काढायचं असते आपली कमरेची पट्टी पण लावून झालेली आहे आपण इकडल्या साईडला लेस इकडल्या साईडला ही पट्टी येईल इकडल्या साईडला आपण लेस लावून घेऊया लेस करता आपल्याला गोल्डन कलरचा दोरा लावायचा आहे अशा प्रकारे धरून लेस लावून घेऊया आपल्याला डबल लेस लावून घ्यायचं आणखी एक थोडासा मध्ये अंतर ठेवून इतकं अंतर ठेवून अशी लेस लावून घेऊया आपलं डबल लेस लावून तयार झालेलं आहे तर आपण आता गोल्डन कलरच्या कपड्याच्या छोट्या छोट्या पाकळ्या करून घेऊया ही पट्टी एका बाजूने थोडीशी मुदडून घ्यायची आहे तर इथे आपण पट्टी अशी मुदडून घेऊया इथे खडा आलेला आहे मी खडा काढून घेत आहे आपली पट्टी शिवून तयार झालेली आहे पण आता इथे एकीकडल्या बाजूला लावून घेऊया या बाजूला लेस लावलेला आहे इकडे आपल्याला एक पट्टी लावून घ्यायचं आहे तर आपण पट्टी लावून घेऊया सुरुवात करूया अशा प्रकारे सुरुवात करूया खाली आता ही पट्टी लावून झालेली आहे आपली आता आपण हे गोल्डन कलरच्या कपड्याचे छोटे छोटे
मी तुम्हाला इथे दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढून दाखवलेल्या आहे. मी फक्त दोनच पाकळ्या करून दाखवणार आहे, बाकीची व्हिडिओ पळविणार आहे. तरी तुम्ही बघा, कारण व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी दोनच पाकळ्या करून दाखवणार आहे. अशा प्रकारे हे असं चौकोनी कपडा ह्या टोकावर ठेवून अशा प्रकारे ही पाकळी अशी करून घ्यायची, अशी आणि अशी शिवून घ्यायची. आता आपल्या पाकळ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. तरी मी तुम्हाला पाकळ्या लावून दाखवते. इकडून सुरुवात करूया आपण. अशा प्रकारे इकडली बाजू आपण खुली ठेवलं होतो, इकडली शिवून घेतलं होतो. हे खुली कारण की पाकळी असे लावण्याकरता खुली ठेवून घेतलं होतं. अशी एक एक पाकळी आपण अशी ठेवून घेऊया. अशा प्रकारे एक एक पाकळी आपण ठेवून शिवून घेऊया. अशा प्रकारे दुसरी पण पाकळी अशी ठेवूया. अशा प्रकारे हे पाकळी लावले की ह्याच्या बाजूला दुसरी पाकळी असं टेन्शन वर करून असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. मी अशा प्रकारे नवीन नवीन तुम्हाला डिझाईन तयार करून दाखवते. तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळी डिझाईन दाखवते. आता आपल्या जवळजवळ पाकळ्या पूर्ण लावून झालेल्या आहेत. आता आपण ह्या पाकळ्यावर एक लेस लावून घेऊया. आपण इकडे आपण बाजूला लेस लावून घेऊया. अशा प्रकारे त्या पाकळ्यांना मणी लावून घ्यायचं आहेत. आता आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आता आपणाला मणी लावायचे आहेत. मी तुम्हाला दोन तीन मणी लावून दाखवते, बाकीचा व्हिडिओ पळवण्यात येईल कारण की व्हिडिओ मोठा होत आहे. तरी तुम्ही मी मणी कसे लावते ते बघा. अशा प्रकारे सुई घेऊन ह्या टोकावर असं दोरा ओढून घ्यायचं आणि अशा प्रकारे इकडून परत सुई काढायची. परत ह्या आपण पाकळीच्या टोकावर अशा प्रकारे सुई खालून ओवायची. परत मणी ओवून घ्यायचं. अशा प्रकारे खालून परत सुई ओवून घ्यायची. आता आपले इथे पूर्ण मणी लावून झालेले आहेत. एक पाकळी उरलेली आहे ते तुम्ही बघा. अशा प्रकारे आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. तुम्हाला जर कोणती डिझाईन पाहिजेत असले तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा.
आपली डिझाईन अशी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडले तर मला कमेंट मध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका.